Welcome to Yash Academy Karad. In this video, we will study the physical properties of alkyl halides as well as aryl halides. Before discussing the physical properties of alkyl halides, can you recall what are the physical properties? In the 11th standard, in chapter hydrocarbons, you studied the physical properties of alkanes, alkenes, alkynes and aromatic hydrocarbons. तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल? These are the properties which are related to the physical aspects of the compound. The meaning of aspects means पैलू, त्याचे विविध गुण कोणते असणार आहेत त्याच्या आधारे या प्रॉपर्टीज आपल्याला सांगता येतील. फॉर एक्झाम्पल, शेप, साईज, कलर, मास, बॉइलिंग पॉइंट, दीज आर द फिजिकल आस्पेक्ट्स ऑफ द कंपाऊंड. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एनी कंपाऊंड प्रायमरिली डिपेंड अपॉन द मास ऑफ द कंपाऊंड अँड डिफरंट फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स लाईक वॅनडरवाल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन और लंडन फोर्सेस, इंक्लूडिंग इंटरमोलिकुलर एंड इंट्रामोलिकुलर फोर्सेस ऑफ अट्रैक्शन. व्हाट डू यू मीन बाय इंटरमोलिकुलर? द फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन टू मॉलिक्यूल्स एंड इंट्रामोलिकुलर फोर्सेस बिटवीन और विद इन मॉलिक्यूल, विद इन द मॉलिक्यूल. म्हणजे इंटरमध्ये दोन मॉलिक्यूलमध्ये असेल मग दोन सारखे असतील वेगळे असतील, आणि इंट्रामॉलिक्युलर फोर्सेसमध्ये एकाच मॉलिक्यूलमध्ये तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. नाउ द फिजिकल स्टेट्स ऑफ अल्काइल हलाइड्स. द लोअर अल्काइल हलाइड्स आर गॅसेस, हायर आर लिक्विड्स आर सॉलिड्स. जनरली अल्काइल हलाइड्स आर कलरलेस इन नेचर इन इट्स प्युअर स्टेट. हाउएवर The alkyl halides like bromides and iodides, they develop color when exposed to light. तुम्हाला माहित आहे की एखादी जखम झाल्यानंतर पूर्वी त्या जखमेवर आयोडीन लावलं जायचं निळ्या रंगाचं, आठवत आहे का पहा? किंवा डॉक्टरकडे गेल्यानंतर जर जखम असेल तर त्या जखमेवर निळा रंग असणारं एक लिक्विड लावलं जातं, ते म्हणजेच हॅलोजन डेरिवेटिव्ह असणार आहे, आयडोफॉर्म असणार आहे. मग असा आयडोफॉर्म असेल किंवा अल्काइल ब्रोमाइड दुसरा असेल तर ती ज्यावेळी सूर्यप्रकाशांच्या सानिध्यामध्ये येतील त्यावेळेस दे अंडरगो डिकम्पोजिशन, आणि त्यामुळं आपल्याला हे वेगळे रंग निर्माण झालेले पाहायला मिळतात. ही रिॲक्शन जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की अल्काइल आयोडाईडचं विघटन होतं. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्केन विथ द लिबरेशन ऑफ आयोडीन, की जो निळ्या रंगाचा असणारा आहे, की जो जखमेवर खऱ्या अर्थानं लावला जातो. सो द मेनी ऑफ द हॅलोजन डेरिवेटिव्ज आर कंपाऊंड्स, दे आर हॅविंग होलाटाईल कॅरेक्टर अँड दे आर स्वीट इन स्मेल. नाउ द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हलाइड्स, दे आर कन्सिडरेबली डिफरंट फ्रॉम दोज ऑफ द करस्पॉन्डिंग अल्केन्स. हे स्ट्रक्चर पहा. हे स्ट्रक्चर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की सी एक्स हा सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असणारा आहे, आणि आपल्याला अभ्यासायचा आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हलाइड्स अँड विच आर कम्पेअर्ड विथ पॅरेंट हायड्रोकार्बन दॅट इज अल्केन्स. त्यामुळे हे स्ट्रक्चर जे असणार आहे ते हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन सबस्टिट्यूटेड बाय हॅलोजन ॲटम. मग आता इथं सी एक्स हा बॉन्ड जर आपण पाहिला तर हे फिजिकल प्रॉपर्टीज अभ्यासत असताना तुम्हाला नेमकं या अनुषंगानं कोणत्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत, तर त्यामध्ये सी एक्स बॉन्ड समोर आला म्हटलं की पहिल्यांदा तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे स्ट्रेंथ ऑफ सी एक्स बॉन्ड. म्हणजे सी एक्स बॉन्डची स्ट्रेंथ काय असणारी आहे, त्यानंतर लेंथ ऑफ बॉन्ड, कारण इन दिस केस एक्स जो असणारा हॅलोजन ॲटम इज ऑफ डिफरंट, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस तो एक्स हा वेगळा असणार आहे. त्यामुळं यू हॅव टू कन्सिडर द स्ट्रेंथ ऑफ सी एक्स बॉन्ड ॲज वेल ॲज लेंथ ऑफ बॉन्ड अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्काइल हलाइड्स.
म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ज्या असणार आहेत त्यांचा अभ्यास करत असताना तुम्हाला या साधारणतः या गोष्टी माहीत असायला पाहिजेत. बिकॉज ऑल दीज आर डिटरमाइंड बाय द पोलॅरिटी ऑफ बॉन्ड अँड साईज ऑफ व्हेरियस ऑर डिफरंट हॅलोजन ॲटम्स. म्हणजे इथं सी एक्स बॉन्डची पोलॅरिटी काय असणारी आहे आणि साईज ऑफ हॅलोजन ॲटम काय असणार आहे त्याच्या आधारे तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज इथं एक्सप्लेन कराव्या लागणाऱ्या आहेत. त्यासाठी हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता यामध्ये पुन्हा एकदा पहा, सी एच देर इज अ सिंगल कोवॅलंट बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. दिस इज नथिंग बट अ स्ट्रक्चर ऑफ अल्केन. हे अल्केनचं स्ट्रक्चर असणार आहे. आता अल्केनचं स्ट्रक्चर आहे पण ह्या प्रॉपर्टीज अभ्यासत असताना याची आवश्यकता इथं का भासते, तर तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी ऑफ कार्बन अँड हायड्रोजन इज नियरली द सेम. म्हणजे हायड्रोजनची आणि कार्बनची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी मीन्स द टेंडन्सी ऑफ ॲटम ऑफ एन एलिमेंट टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इट्सेल्फ इन अ मॉलिक्युल. म्हणजे त्या मॉलिक्युलमध्ये एखादा असा ॲटम असेल की ती इलेक्ट्रॉन पेअर स्वतःच्या कडं तो खेचून घेईल, ती इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी असणार आहे. बट इन दिस केस बोथ आर हॅव्हिंग वन नियरली द सेम इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी कॅरेक्टर. आणि त्यामुळं कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर असणारी आहे ती इलेक्ट्रॉन पेअर बोथ द ॲटम्स आर इक्वली शेअर्ड. सो इट ऑलवेज लाय बिटवीन द टू न्यूक्लियाय. आणि त्यामुळं होतं काय की देअर इज नो फॉर्मेशन ऑफ एनी पार्शल निगेटिव्ह चार्ज ॲज वेल ॲज पार्शल पॉझिटिव्ह चार्ज ऑन एनी वन ऑफ द ॲटम. म्हणजे ना कार्बनकडं ना हायड्रोजनकडं कसल्याही प्रकारचा अल्पसा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज येत नाही. आणि देअर फोर सी एच बॉन्ड इन अल्केन्स इज अ नॉन पोलर बॉन्ड. नाव कन्सिडर दिस स्ट्रक्चर सी एक्स. एच रिप्लेस बाय हॅलोजन ॲटम. म्हणजे हा अल्काइल हॅलाइडचा एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्या समोर आपल्या अभ्यासासाठी म्हणून आपण तो विचारात घ्यायचा आहे. आता हे स्ट्रक्चर जर आपण पाहिलं सी एक्स, तर यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की हा जो अल्काइल हॅलाइड असणार आहे त्यातला हॅलोजन ॲटम जो असेल तो हॅलोजन ॲटम इज अ मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ॲटम दॅन कार्बन. आता इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला आत्ता सांगितलं की इलेक्ट्रॉन स्वतःकडं खेचून घेण्याच्या प्रवृत्तीला इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी असं आपण म्हणतो. मग हे हॅलोजनच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं आणि त्यामुळं दोघांच्या मध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर असणार आहे ती इलेक्ट्रॉन पेअर दिस इलेक्ट्रॉन पेअर इज अट्रॅक्टेड बाय मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ॲटम दॅट इज हॅलोजन ॲटम. सो इट ॲक्वायर्स पार्शल निगेटिव्ह चार्ज अँड कार्बन ॲटम ॲक्वायर्स पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हॅलोजन ॲटम ॲक्वायर्स पार्शल निगेटिव्ह चार्ज आणि कार्बन ॲटम ॲक्वायर्स पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. सो देअर इज अ पोलरायझेशन ऑफ सी एक्स बॉन्ड इन अल्काइल हॅलाइड्स. म्हणजे पोलॅरिटी ही कुणामुळं निर्माण झाली आहे, तर हॅलोजन ॲटमच्या इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीमुळं. आणि त्यामुळं दोघांच्या मध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर असणारी आहे ती इलेक्ट्रॉन पेअर ही मच डिस्प्लेस्ड टुवर्ड द मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ॲटम. म्हणजे हॅलोजन ॲटमच्या केंद्रकाकडं ती खेचली गेली आणि त्यामुळं ती इलेक्ट्रॉन पेअर तिकडं शिफ्ट झाल्यामुळं त्याकडं अल्पसा निगेटिव्ह चार्ज आला. आणि कार्बननं जो स्वतःचा इलेक्ट्रॉन हॅलोजन बरोबर जे शेअरिंग केलं असणार आहे तोही इलेक्ट्रॉन तिकडं दिल्या गेल्यामुळं देर इज अ फॉर्मेशन ऑफ स्लाइट ऑर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. मित्रांनो, सी एक्स बॉन्ड जर आपण पाहिला तर तो पोलर बॉन्ड झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की जर सी एक्स बॉन्ड जर पोलर बॉन्ड झाला असेल तर याला दिस इज ऑल्सो नोन ॲज अ आयॉनिक कॅरेक्टर. आणि यू मस्ट रिमेंबर दॅट आयॉनिक कॅरेक्टर इन्क्रीजेस द स्ट्रेंथ ऑफ सिंगल कोवॅलंट बॉन्ड. म्हणजे एकीकडं सी एक्स बॉन्ड तो कसा तयार झाला हे नेचर ऑफ केमिकल बॉन्डमध्ये तुम्ही 11वीला अभ्यासलेलं असणार आहे. पण इथं तुम्हाला हे माहीत पाहिजे की आयॉनिक कॅरेक्टर जर डेव्हलप झाला असेल तर त्यामुळं त्या बॉन्डची अधिक ताकद वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आता मित्रांनो, एक्स म्हणजे काय असणार आहे ते पहा. म्हणजे फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असणार आहे. ग्रुप 17 एलिमेंट्स याला आपण म्हणतो हॅलोजन फॅमिली. ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम इन ग्रुप 17 द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीझिंग.
दिसतोय तुम्हाला की फ्लोरिन पासून आयोडीन कडे ऍटॉमिक साइज वाढलेली आहे, त्यामुळे फ्लोरिन जो असणार आहे इट हॅज द स्मॉलेस्ट ऍटॉमिक साइज, वेअर ॲज आयोडीन हॅज द लार्जेस्ट ऍटॉमिक साइज. आता हे आपण कुठं रिलेट करायचं आहे, जो अल्काइल हॅलाइड मध्ये CX बॉन्ड आहे तो, हे आपण हॅलोजन ॲटम कन्सिडर केलेत, पण आता त्याला जोडायचं आहे कोण, तर कार्बन. आता प्रत्येकाला आपण एक कार्बन दाखवायचं की ज्याचं ओव्हरलॅपिंग झालेलं आहे, परंतु इथं कार्बनचा ॲटॉमिक साइज हा सर्व अल्काइल हॅलाइड्समध्ये एकसारखा तुम्हाला पाहायला मिळतो, कारण कार्बन एकच आहे. आणि त्यामुळं इथं जे आपल्याला अभ्यास करायचा आहे, CF या दोन ॲटमच्या केंद्रकामधलं अंतर, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ टू न्यूक्लियाय इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स, ऑल्सो नोन ॲज अ बॉन्ड लेंथ. आणि तुम्ही जर नीट ही स्लाइड पाहिली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की CF कडून जर जसं पुढं जाऊत असतं तसं CI पर्यंत बॉन्ड लेंथ जी असणारी आहे ती बॉन्ड लेंथ काय होते, इट इन्क्रीजेस फ्रॉम CF टू CI. आणि मग जर बॉन्ड लेंथ वाढत असेल, डिस्टन्स बिटवीन टू सेंटर ऑफ न्यूक्लियाय वाढत असेल, तर व्हॉट अबाउट द स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड. तर स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड जर आपण पाहिलं तर स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम, म्हणजे वरून खाली आपण आलो तर बॉन्ड लेंथ ही वाढत जाते, त्यामुळे स्ट्रेंथ त्या बॉन्डची कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये आपल्याला जे एक्सप्लेनेशन आहे ते फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्काइल हॅलाइड्स अँड कम्पेअर्ड विथ अल्केन्स. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्काइल हॅलाइड्स आर कन्सिडरेबली हायर दॅन दोज ऑफ द करस्पॉन्डिंग अल्केन्स. सरळ आहे, कारण आत्ता जे स्ट्रक्चर आपण पाहिली त्यावरनं तर निश्चित तुम्हाला थोडंफार एक्सप्लेनेशन देता येईल. त्याचं रिझन काय असणार आहे, पहा, हाय पोलॅरिटी की जे विच इज नॉट ऑब्झर्व्ड इन अल्केन्स, हायर मॉलिक्युलर मासेस, म्हणजे जर आपण मिथेन घेतला आणि मिथाईल क्लोराईड घेतला तर यामध्ये हाय मॉलिक्युलर मास हा मिथाईल क्लोराईडमध्ये पाहायला मिळेल दॅन मिथेन. आणि लास्ट कॅरेक्टरिस्टिक आपण म्हणूया किंवा फीचर म्हणूया, मॅग्नेट्यूड ऑफ व्हॅन्डरवॉल्स फोर्सेस, म्हणजे इथं व्हॅन्डरवॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त का कमी ॲज कम्पेअर टू अल्केन्स, याचाही आपल्याला विचार हा करायचा आहे. द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्काइल हॅलाइड्स डिक्रीजेस इन द ऑर्डर. एक्झाम्पल घेतलंय की ज्यामध्ये आपण CX ऐवजी इथं CH3X ठिकाणी CLBRI आपण घेतोय, आणि मग त्याची बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर आपण इथं विचारात घेतलेली आहे. CH3 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 सर्व अल्काइल हॅलाइड्समध्ये दिसतोय, म्हणजे इथं अल्काइल हॅलाइड इज वन अँड द सेम बट हॅलोजन ॲटम इज चेंज्ड ऑर डिफरंट. आणि मग ज्यावेळी आपण आता जे पाहिलं की ॲटॉमिक साईज वाढत जाते, आणि जसं ॲटॉमिक साईज वाढत जाते तस तसं इथं एक पॉईंट लिहिलं आहे, पहा, मॅग्नेट्यूड ऑफ व्हॅन्डरवॉल्स ऑफ फोर्सेस. व्हॅन्डरवॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द सरफेस एरिया. हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की ग्रेटर द सरफेस एरिया ग्रेटर इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि ॲज वी मूव फ्रॉम टू टॉप टू बॉटम, दॅट इज फ्रॉम फ्लोरिन टू आयोडीन, ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीझिंग. आणि त्यामुळं इथं व्हॅन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा वाढलेला तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळं मिथाईल आयोडाईडच्या बाबतीमध्ये हाय बॉइलिंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळेल, आणि तो बॉइलिंग पॉईंट कमी कमी होताना तुम्हाला दिसेल. सेम अल्काइल ग्रुप बट डिफरंट हॅलोजन ॲटम्स. आता यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की बॉइलिंग पॉईंट जो आहे तो कसा वाढतो कमी होतो आहे आता आपण पाहिलं, परंतु आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स किंवा ब्रांचड अल्काइल हॅलाइड्समध्ये बॉइलिंग पॉईंटचं व्हेरिएशन काय. तर एक जनरल स्टेटमेंट आपण करू शकतो की नॉर्मल अल्काइल हॅलाइड्स ऑर स्ट्रेच इन अल्काइल हॅलाइड्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट्स दॅन द आयसोमेरिक और ब्रांचड अल्काइल हॅलाइड्स. म्हणजे ब्रांचड अल्काइल हॅलाइड्सपेक्षा यांचा नॉर्मल अल्काइल हॅलाइड्सचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. हे कशावर अवलंबून असणार आहे, तर इट इज एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, दॅट इज व्हॅन्डरवॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आता हे स्ट्रक्चर पहा की ज्यामध्ये कार्बन 4 आहेत आणि हॅलोजन BR जोडलेला आहे. दुसरं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय इथं की या ठिकाणी
कार्बन सेकंडला बी आर जोडलेला आहे आणि तिसरं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वन कार्बन इज बॉन्डेड टू थ्री कार्बन आयटम्स और मिथाइल ग्रुप्स एंड वन हॅलोजन दैट इज बी आर। म्हणजे ब्यूटेनचे हे हॅलोजन डेरिवेटिव्स आपण कन्सिडर करूया आणि नॉर्मल चेन आहे आणि पुढे दोन ब्रांचड चेन तुम्हाला पाहायला मिळतात। आता यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की कार्बन चार जे असणारे आहेत दे आर इन अ कंटिन्युअस चेन आणि कंटिन्युअस चेन मध्ये असल्यामुळं इन दिस केस इट एक्सपोजेस द ग्रेटर और लार्ज सरफेस एरिया। म्हणजे लार्ज सरफेस एरिया हा या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे कोणतंही नॉर्मल चेन किंवा स्ट्रेट चेन जर असेल तर सरफेस एरिया जास्त एक्सपोज झालेला आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो इथं जे आता आपण डॉटेड चौकट टाकलेले आहे असं गृहित धरा आपण की अशीच डॉटेड चौकट आपण त्याच्यावर असलेल्या मॉलिक्यूलच्या त्याच्यावर खाली जर लावले तर आणि अंतर ठेवून जर पाहिलं तर सरफेस एरिया हा जास्त एक्सपोज झालेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यामुळं याचा जो बॉइलिंग पॉइंट असणार आहे तो आपणाला इतर दोघांच्या तुलनेमध्ये कसा असेल त्याचा आपल्याला विचार करायचा आहे। इथं आपण एक व्हिडिओ क्लिप टाकणार आहोत की जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये येईल की नॉर्मल अल्केन्स किंवा हॅलोजन डेरिवेटिव्ज ऑफ अल्केन्स जर असतील तर कशा पद्धतीनं आपल्याला सरफेस एरिया पाहायला मिळेल त्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप असणार आहे। सेकंड स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर ब्रांच आपल्याला पाहायला मिळतं कारण सेकंड कार्बन ॲटमवर हॅलोजन आहे आणि त्यामुळं थोडासा सरफेस एरिया जो असणार आहे तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि तिसरं स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर आणखीन सरफेस एरिया कमी झालेला पाहायला मिळतो। म्हणजे शेवटच्या स्ट्रक्चरमध्ये आपण जर असा विचार केला की दोन फुटबॉल एकत्र घेतले आणि ते दोन्ही एकमेकाला जर आपण टेकवले तर जो सरफेस एकमेकाला टेकलेला असणार आहे किंवा चिकटलेला असणार आहे तो निश्चितच कमी असणार आहे आणि पहिल्या स्ट्रक्चरमध्ये तशीच दोन जर घेऊन एकमेकावर ठेवले तर जास्त सरफेस एरिया एकमेकाला चिकटलेला दिसेल तुम्हाला किंवा एक्सपोज झालेला पाहायला मिळेल। म्हणजे जेवढा सरफेस एरिया कमी होत गेला असल्यामुळं म्हणजे इथं आपण रिलेशन सांगितलं की ग्रेटर दी सरफेस एरिया ग्रेटर इज द व्हॅन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन। म्हणजे इथं सरफेस एरिया कमी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं ब्रांचड चेन अल्काइल हॅलाइड्स हॅव लोअर बॉइलिंग पॉइंट्स दॅन दे करस्पॉन्डिंग और नॉर्मल हॅलो अल्केन्स। आता इथंही सेकंडरीच्या बाबती आणि टर्शरीच्या बाबतीमध्ये आपण व्हिडिओ क्लिप टाकणार आहोत एवढ्यासाठीच की यामध्ये तुम्हाला सरफेस एरियाची तुलना करता येईल की आकारानं ते लहान दिसत आहेत का मोठे दिसत आहेत का काय। बॉइलिंग पॉइंट्स बघूया 373 केल्विन आहे, सेकंड 364, नेक्स्ट 346। नाव कम्पेअर द व्हॅल्यूज ऑफ बॉइलिंग पॉइंट्स, यू विल फाइंड दॅट 346 इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड। म्हणजे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे त्याचं कारण ब्रांचड स्ट्रक्चर आहे आणि सरफेस एरिया कमी होतो, इट डिक्रीजेस द सरफेस एरिया किंवा देर इज अ डिक्रीज इन सरफेस एरिया सो देर इज अ डिक्रीज इन फोर्स ऑफ अट्रॅक्शन और व्हॅन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि त्यामुळे इतरांच्या तुलनेनं कमी बॉइलिंग पॉइंट झालेला आपल्याला पाहायला मिळतो। हे दोन्ही वाक्य हे आपण आता सांगितले आहेत त्याप्रमाणे तुमच्याकडं ही नोंद त्याची होणं गरजेचं आहे। नाव सॉल्युबिलिटी ऑफ अल्काइल हॅलाइड्स, कॅपॅसिटी ऑफ ए सबस्टन्स टू डिझॉल्व। म्हणजे आपण तुम्हाला माहीत आहे साखर पाण्यात टाकली की पूर्ण विरघळते, पण साखर पाण्यात टाकल्यानंतर विरघळते म्हणजे नेमकं काय होतं हे तुम्ही सोल्युशन या टॉपिकमध्ये निश्चित अभ्यासलेलं असणार आहे, त्यामुळे सॉल्युबिलिटी तुम्हाला 12वीला सोल्युशन्स या टॉपिकमध्ये निश्चित झालेली असणारी आहे। नाव अल्काइल हॅलाइड्स आर इनसॉल्युबल इन वॉटर, म्हणजे अल्किल हॅलाइड्स दे आर इनसॉल्युबल इन वॉटर, याचं रिझन काय असणार आहे, नो ॲबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्युल। हायड्रोजन बॉन्ड, हायड्रोजन हा जो असणार आहे तो इट फॉर्म्स ए ब्रिज बिटवीन टू मॉलिक्युल्स। म्हणजे ज्या ज्यावेळी हायड्रोजन बॉन्ड आपण म्हणू त्यावेळेस लिंकिंग
और बॉन्डिंग वाया और थ्रू हाइड्रोजन लक्षात ठेवायचं. म्हणजे दोन सारखे किंवा वेगळे मॉलिक्यूल्स एकत्र असतील, एकत्र येत असतील आणि त्यांच्यामध्ये एकत्र येताना हायड्रोजन ॲटम दिसतोय, हे पहिल्यांदा त्याच्यावर फोकस करायचं. आणि मग दुसरं आपण काय पाहायचं आहे तर ते मी आता सांगतोय, ते बघायचं आहे. हायड्रोजन बॉन्ड इज नथिंग बट ए वीक ॲट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन हायड्रोजन अँड एनी अदर मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन और फ्लोरीन. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हायड्रोजन नायट्रोजन, हायड्रोजन फ्लोरीन असं बॉन्डिंग जर पाहायला मिळत असेल तर 100% तिथं हायड्रोजन बॉन्ड किंवा हायड्रोजन बॉन्डिंग हे पाहायला मिळतं. सो देअर इज अ असोसिएशन ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे मॉलिक्युल्स एकत्र येण्यासाठी हायड्रोजन बॉन्ड हा कारणीभूत असणारा आहे. परंतु अल्किल हॅलाइडच्या बाबतीमध्ये तुम्हाला हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन, फ्लोरीन फ्लोरीन दिसेल, परंतु ऑक्सिजन नायट्रोजन त्याच्यामध्ये असणार नाही. आणि त्यामुळं तुमच्या लक्षामध्ये येईल की तिथं हायड्रोजन बॉन्डिंग हे शक्य नाही. आणखीन एक कारण त्याचं आहे, अट्रॅक्शन बिटवीन अल्काइल हॅलाइड मॉलिक्युल्स इज अ स्ट्रॉंगर दॅन द अट्रॅक्शन बिटवीन अल्काइल हॅलाइड अँड वॉटर. म्हणजे अल्किल हॅलाइड्स, अल्किल हॅलाइड्समध्येच अट्रॅक्शन हे जास्त पाहायला मिळतं. कुणापेक्षा? तर अल्काइल हॅलाइड्स आणि वॉटर मॉलिक्युल. हे असं का होतं? म्हणजे अल्किल अल्किल हॅलाइड्समध्येच अट्रॅक्शन जास्त काय? तर हे पहा, द स्ट्रॉंगर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आर ड्यू टू द डायपोल डायपोल अँड वॅनडरवॉल्स इंटरॅक्शन. म्हणजे डायपोल डायपोल इंटरॅक्शन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सी एक्स बॉन्ड हा पोलर होतो, पण पोलर झाल्यानंतर एकाचा हॅलोजन ॲटम की ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज अल्पसा तो दुसऱ्या कार्बनला जोडला जातो आणि कार्बन दुसऱ्या हॅलोजनला जोडला जातो. हे डायपोल डायपोल इंटरॅक्शन कसं होतं हे स्ट्रक्चर तुम्हाला इथं दिसत आहे पहा. म्हणजे उलट सुलट असे दोन मॉलिक्युल्स दिसत आहेत आणि त्यामुळं ते एकमेकाकडं स्ट्रॉंगली बाउंड होतात किंवा खेचले जातात. त्यामुळं देअर इज अ नो फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्युल अँड हेन्स द अल्काइल हॅलाइड्स आर इनसॉल्युबल इन वॉटर बट दे आर सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. नाउ वील डिस्कस द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अरायल हॅलाइड्स. सिमिलरली किंवा लाईक अल्काइल हॅलाइड्स, अरिल हॅलाइड्स आर इनसॉल्युबल इन वॉटर बट दे आर सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. नाउ कन्सिडर द आयसोमर्स ऑफ डाय हॅलोबेन्झिन और डाय क्लोरो बेन्झिन. नाउ सी दीज थ्री स्ट्रक्चर्स. एका बेन्झिनला दोन हॅलोजन ॲटम सी एल जोडलेले पाहायला मिळतात. इन फर्स्ट स्ट्रक्चर बोथ द हॅलोजन ॲटम्स दे आर ऑन ॲडजसेंट कार्बन ॲटम्स, सो दिस पोझिशन इज नोन ॲज अ आर्थो पोझिशन. इन सेकंड स्ट्रक्चर, इथं आपण आर्थो डायक्लोरोबेन्झिन म्हणू याला. इन सेकंड स्ट्रक्चर एकाडेक आहे, 1-3 पोझिशन आपल्याला पाहायला मिळेल. सो दिस पोझिशन इज कॉल्ड मेटा पोझिशन, सो मेटा डायक्लोरोबेन्झिन. अँड लास्ट वन, बोथ द सी एल ॲटम्स आर इन अपोजिट डिरेक्शन, दिस पोझिशन इज कॉल्ड ॲज अ 1-4 पोझिशन ऑर पॅरा पोझिशन. सो द नेम ऑफ स्ट्रक्चर इज पॅरा डायक्लोरोबेन्झिन. Now if you observe the boiling points of these three, now see the values, 453 Kelvin, 446 Kelvin, 448 Kelvin. These values are nearly the same, not exactly, but they are nearly same. So the isomers of dihalobenzene or dichlorobenzene, they are having nearly the same boiling points. What about the melting point of these compounds? Now observe these values. In first case 256, in second 249K, and in last case, that is in para dichlorobenzene, the melting point is found to be 323 Kelvin, which is the highest melting point as compared to ortho and meta isomers of dichlorobenzene. Now you have to find out the answer of this MCQ. The isomeric dihaloarenes differ such that they possess same boiling points, same melting points, same boiling point, different melting points, different boiling points, different melting points.
एंड डिफरेंट बॉइलिंग पॉइंट्स सेम मेल्टिंग पॉइंट्स। म्हणजे मित्रांनो हा प्रश्न असा आहे बरं का, अतिशय सोपा आहे, पण ह्या प्रश्नामध्ये वाचत असतानाच तुम्हाला इतका दम लागतो आणि प्रत्येक वेळी सेम डिफरंट सेम डिफरंट असं करत गेल्यामुळं तुमचं कन्फ्युजन होतं। म्हणजे एकच पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की पॅरा डायक्लोरो बेन्झीनच्या बाबतीमध्ये सगळ्यात मेल्टिंग पॉइंट हा जास्त आहे। हे एवढं जर लक्षात ठेवलं तर बाकीच्यांच्या बाबतीमध्ये इतर तिघांची बॉइलिंग पॉइंटची तुलना केली तर सेमच आहे, त्यामुळे हे सगळं वाचत न बसता तेवढं जर माहीत असेल तर अचूक उत्तर तुम्हाला सांगता येईल। पण तुम्ही जर सगळं वाचायला लागला तर शेवटपर्यंत इतकं जम्बलिंग तुमचं झालं असेल की तुम्हाला सेम का डिफरंट का काय याच्यामध्ये काही कळणार नाही आहे, आणि त्यामुळं यासाठी अगोदर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आता या नाऊ आय विल कम्प्लीट दिस व्हिडिओ बाय एक्सप्लेनिंग ऑर एक्सपेक्टिंग आन्सर ऑफ दिस क्वेश्चन फ्रॉम स्टुडंट्स। मला वाटतं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याचा थोडंसं मी तुमच्यावर जबाबदारी टाकतो आहे की व्हाय इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ पॅरा डायक्लोरोबेन्झीन इज अ हायर दॅन दॅट ऑफ आर्थो अँड यम डायक्लोरोबेन्झीन। यू हॅव टू टेस्ट ऑर यूज युअर ब्रेन पॉवर ऑर यू कॅन टेक द हेल्प ऑफ इंटरनेट अँड फाइंड आउट द रिझन ऑफ दिस क्वेश्चन। थँक्स।